दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहर परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। यातच एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दोन वेळेस इंडियन बँक मुंबई आग्रा हायवे MIDC अंबड नाशिक येथील बँकेत असलेल्या लॉकरच्या स्लॅबला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न या सराईत चोरट्याने केला होता। यावर अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच अनुषंगाने पोलीस या घटनेचा तपास घेत असताना CCTV फुटेज वरून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे या सराईत चोरट्याला अंबडगाव येथील मनपा शाळेसमोरून पोलिसांनी ताब्यात घेतले। अमित कुमार शिवशंकर प्रसाद असे या सराईताचं नाव आहे। या आरोपींची कसून चौकशी केली असता अंबड पोलीस ठाणे हद्दीतील इंडियन बँकेतील चोरी तसेच कंपनीतील चोरी आणि मोटरसायकल चोरी असे 7 गुन्हे केल्याचा तपासात निष्पन्न झाला असून त्याच्याकडून 1,59,223 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली। दिनांक 20/7/2023 आणि 19/7/2024 असे दोन वेळेस इंडियन बँक MIDC हद्दीतील फुडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता। त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। त्यातील आरोपी हे आमचे DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे। यातील आरोपीताकडून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये बँक चोरीचे 2 गुन्हे, त्यानंतर कंपनी चोरीचे 3 गुन्हे आणि 2 बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे। तर एक वर्षापासून या सराईत चोरट्याचा शोध पोलीस घेत होते। या सराईतास अटक केल्यामुळे अंबड MIDC गुन्हे शोध पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।